असं आहे की कोरोना हा मुंबईतून आता कमी होतो आणि पुढे चालला जो जिथे आता ग्रामीण भागामध्ये तसाही लयत पसरतो सुरुवात त्याची मुंबईतून होते. मुंबईतले पेशंट बऱ्यापैकी आता कमी झाले. मुंबईतल्या ज्या कंडिशन आपण लॉकडाऊनसाठी ज्या आपण हे घातल्या होत्या निर्बंध घातले होते ते निर्बंध आता उठवण्याचं काम सुरू होत आहे आणि पुढेही हे या मंथ एंडपर्यंत हा पीकवर आहे आणि त्यानंतर याचा डाऊन आहे म्हणजे त्याचा ग्राफ खाली जात आहे. त्यामुळं या मंथ एंडपर्यंत लोकांनी अत्यंत सावध राहणं हाच त्यावरचा एकमात्र उपाय आहे. आणि मला असं वाटतं की भीती नाही पण भीती बाळगावी. सावधानता ठेवलंच पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि विशेष रूपानं जे आता नुकसान सगळ्या या परिस्थितीमध्ये होत आहे ते टाळायचं असेल तर लोकांमध्ये थोडी या संदर्भातली जी जागरूकता आहे ती जे आम्ही काही दिले आहेत निर्बंध दिले आहेत त्याच्यावर मात्र लोकांनी पाळावं ते निर्बंध आणि स्वतःची काळजी घ्यावी. निर्बंध अधिक नाही, निर्बंध कडक करण्याचा विषय आता तरी पुढे नाही आणि वारंवार मुख्यमंत्री महोदय आढावा घेत असतात, टास्क फोर्सची मिटिंग घेतात आणि त्यानंतर एकूण राज्यातील परिस्थितीवर परिस्थितीचा विचार करून ते निर्णय घेत असतात. नाही नक्कीच, पण आम्ही सर्व शाळा राज्यातील राज्य सरकारने निर्णय घेत असताना त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून त्या त्या जिल्ह्याने तो प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. एखाद्या जिल्ह्यात पेशंट रुग्णसंख्या खूप मोठी आहे तर तिथे काही सुरू होण्याचा प्रश्न नाही. जिथे नाही आटोक्यात आहे, कमी आहे किंवा रुग्णसंख्येचा ग्राफ कमी होतो आहे अशा ठिकाणी प्रशासनाने ती परिस्थिती पाहून तो निर्णय घ्यायचा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.